ते उत्तरेच आहे ना दक्षिणेच काय तर दक्षिणेचं तर दक्षिणेच ना यांनी सांगितलं दक्षिणेचा स्वाभिमान. आपल्या यात्रेचं सुद्धा नाव काय स्वाभिमान जनसंवाद यात्रा. आता खऱ्या अर्थाने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेचा स्वाभिमान जागृत झाला पाहिजे. आणि जनसंवाद म्हणजे काय प्रत्येक गावागावात जायचं, प्रत्येक गावात जाऊन बसायचं, त्या गावाच्या त्या परिसराच्या अडचणी समजून घ्यायच्या आणि अडचणी समजून घेऊन काय करायचं त्याची एक प्रश्नपत्रिका तयार करायची आणि प्रश्नपत्रिका तयार करून काय करायचं निवडणुकीनंतर त्या कालखंडामध्ये ती प्रश्नपत्रिका सोडवायची. सोडवायची म्हणजे काय आता म्हणजे या ठिकाणी आलेली तर प्रश्न काय वांबुरी चारीचा प्रश्न आहे टप्पा नंबर 2. आता हे प्रश्नपत्रित प्रश्न आलाय मला मग का तिथं काय इंग्रजी बोलायला जायचं काय प्रश्न सोडवायला जायचंय. प्रश्न सोडवायला जायचं निवडणुकी देणं निवडून येणं हे माझ्या दृष्टीने मिळत नाही. दादा 19 निवडून आले, मी पण 19 आमदार म्हणून निवडून आले. आमच्या दोघांच्या दृष्टीने निवडून येणं हे सोपं आहे पण निवडून आल्यानंतर खरं परीक्षा पास होणं या उघड आहे. आणि ज्याला ती परीक्षा पास होता येत असं ना सत्व परीक्षा त्यांनीच त्या निवडणुकीला सामोरं जायचं. नाही तर 5 वर्ष एखादा निष्क्रिय जर पदाधिकारी आपल्याला लाभला तर तो तालुका तो जिल्हा तो परिसर 10 वर्ष बॅकफुटवर जातो मागं जातो. किती यांनी 5 वर्ष 4 वर्ष झालं यांना 4.5 वर्ष झालं आमदारकी मिळाली. त्यांनी माझ्या माहितीनुसार 2000 कोटी रुपये आणले. तालुका प्रगतीपथावर गेला ना. जर त्यांनी फक्त नुसत्या गप्पा मारल्या असत्या मोठमोठ्या गप्पा मारल्या असत्या घोषणा दिल्या असत्या जर 1 रुपया मिळाला नसता तर तो तालुका प्रगतीपथाकडे गेला असता का अधोगतीकडे गेला असता. अधोगतीकडे गेला असता ना दुसरा एखादा हिसाबात मिळाला तर ठीक आहे. ये याड ते याड झालं तालुक्याचं 15-20 वर्षाचं वाटूळच झालं. ती सत्व परीक्षा असती. मी सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये ती सत्व परीक्षा पास झालो. हे सुद्धा त्या ह्या मतदारसंघामध्ये सत्व परीक्षा पास झाली. म्हणजे आज मी या निवडणुकीला लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येक भागात जातोय. प्रत्येक भागातले प्रश्न समजून घेतोय. समजून घेऊन सर जनतेला आश्वासित करतोय काळजी करू नका मी करून देतो हे आश्वासित करतोय. आता हेच मुद्दा मी माझ्या मतदारसंघामध्ये जर हीच यात्रा घेऊन गेलो नगरपालिकेला मी मला सांगता येईन का आता तुमचे प्रश्न जाणून घेतोय मग मी प्रश्न सोडवणार आहे. लोक म्हणतात 5 वर्ष काय गोट्या आणल्या काय 4 वर्ष काय केलं तो म्हणत्या का नाही मला. आता हे जर माझ्या जागेवर यांनी हे जर भाषण चालू केलं यांनीच इथंच लोक म्हणतात साहेब तुम्ही 4 वर्ष 19 तुम्हाला आम्ही आमदार केलं तुम्ही माग कुठं जाताय. म्हणजे हे प्रत्येक परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण मांडलं पाहिजे. आज त्या सन्माननीय खासदार साहेबांनी ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी आज कुठल्या मुद्द्यावर तुमच्या समोर यायला पाहिजे होतं की त्यांनी सांगायला पाहिजे होतं की 2019 तुम्ही माझ्या विश्वास ठेवला मला निवडून दिलं भरघोष मताने निवडून दिलं मग तुम्ही निवडून दिलं त्या विश्वासाला मी पात्र ठरलो. मी तुमच्या भागातील तुमच्या परिसरातील तुमच्या तालुक्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये हा घ्या विकासाचा लेखा जो का हे मांडायला पाहिजे का नाही हे मांडायला पाहिजे त्यांनी. आमदार खासदार कशासाठी असतो विकासाचा आरसा दाखवता आला पाहिजे त्या आमदार खासदारांना. पण या खासदार साहेबांनी 5 वर्ष काही की झालं नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आता वेळ निघून गेली आता जनतेसमोर कसं जायचं जनतेसमोर जायचं कसं काहीतरी मार्ग तर पाहिजे ना. मग आयडिया केली म्हणजे आता शासनाची स्टॉकची डाळ शिल्लक आहे प्रवारा कारखान्याची साखर शिल्लक आहे चला लगेच कुपनाची झेरॉक्स अंबादसने सांगितलं. अरे तुम्हाला लय वाटायचे तर कळालं कुपनाची झेरॉक्स काढित अरे कळालं कुपनाची झेरॉक्स आमचे गोरगरीब लोक दिवसभर ते कुपनाची झेरॉक्स दिवसभर घेऊन बसले. मला त्या नेवाशा तालुक्यात सांगत होते म्हणले आम्ही सकाळपासून बसलो
तीन वाजता इकून तिकून साखरे चिंदाळीची गाडी आली. लोक म्हणले वाटाणा, त्यांना आमचा फोटोग्राफर यायचा आहे. अरे अंतर्मनातून करायचं तर कशासाठी करता तुम्ही? वास्तविक पाहता तुम्ही 35 रुपयाची 40 रुपयाची डाळ देण्यापेक्षा, साखर देण्यापेक्षा विकास करा ना. हाच प्रश्न आमच्या श्रीगोंदा तालुक्यातील एका शेतकऱ्याने विचारला. त्या शेतकऱ्याने प्रश्न विचारला, तुम्ही बघितला असं युट्यूबला काय साहेब, त्या शेतकऱ्याची काय हाल केली तुम्हाला सांगतो. तो शेतकरी म्हणला, साहेब हे साखर आणि डाळ वाटण्यापेक्षा आमच्या कांद्याचे बाजार भाव वाढवा, त्याच्यासाठी प्रयत्न करा. दुधाचे बाजार भाव वाढवण्यासाठी प्रयत्न करा. शेतीमालाच्या बाजार भाव वाढवण्यासाठी प्रयत्न करा. हे कुठं डाळ गुळ वाटेता? त्यांचा इगो आर्ट झाला ना, मोठ्या माणसांचा इगो आर्ट होतो. दुसऱ्या दिवशी लगेच चौकशी, यंत्रणा लगेच यंत्रणेने सांगितलं, बघा रे त्या शेतकऱ्याने मला प्रश्न विचारला एवढ्या लोकात. आमच्यासारख्या कोण चुका झाल्या असं तर आम्ही म्हणलं असं चूक झाली आमची, आम्ही सुधारून घेऊ. कारण आम्ही आज्ञाधारक आहेत ना, ये असू मी असू ठीक आहे. आम्ही लगेच म्हणलो असं, सॉरी चूक झाली आमच्याकडून, काही ज्या काळात काम करणं गरजेचं केलं नाही, पण निश्चित नक्की आम्ही चूक दुरुस्त करायला आम्हाला संधी द्या. पण लगेच यंत्रणा हलवली, म्हणले बघा रे याचं काय सापडतो काय. शासकीय अधिकारी जॉईंट आहेत त्यांना, त्याचं नेमकं त्या वनीकरण विभागात त्याचं शेततळं होतं जरा त्याच्या वावरात, आणि त्याच्यात 10-20 फूट त्या वन विभागाच्या हातीत गेलेलं होतं. किती शितोळे नावाचा शेतकरी बरं का, शितोळे नावानिशी बोलतो मी, खोटं बोलत नाही त्यांच्यासारख्या. दुसऱ्या झेंड्यावर पंढरपूर करायचं, हे बजेटमध्ये कामं मंजूर करतात आणि सांगा त्या आम्ही म्हणजे, अरे ते बजेट प्लेट असते, त्या बजेट प्लेटला नाव असतं. तुमच्या संसदेच्या बजेट प्लेटला तुमचं नाव असलं तर आम्ही म्हणतो का तुमचं नाव आम्ही मंजूर केलं, तुम्हीच केलं ना. मग त्या शेतकऱ्याचं वनीकरण विभागातलं जरा शेततळं होतं. लगेच दुसऱ्या दिवशी वनीकरणाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, माहीत नाही मला ते वनीकरणाचे शेततळं काढून टाकायचे. लगेच यांना वाटलं लय जसं काही इंद्रदेवाचाच वरून आदेश आहे. निघले ना सुसाठ, आपलं 6 दिवसाचं अधिवेशन होतं बरं का. आपलं आता हाऊसमध्ये मोबाईल बऱ्याच वेळा लागत नाही, लागलं तर आम्ही तर तिथं फोन पिन उचलता येत नाही ना. उचलला नाही एखाद्याने फोटो काढले म्हणते नाही, गप्पा मारायला जातात कधीच. तेवढं जरा या ह्याला प्रोफेशनल वागावं लागत ना तिथं. तर आमदार असले तर कळायला पाहिजे लोकांना, आपल्या लोकांना माहिती आहे आपण काय. तिथं जरा हाय फाय आमदार लोक असेल मग त्यांच्याबरोबर थोडं भिडायचं म्हणलं आपण, जरा प्रोफेशनल व्हायचं. मग आपलं मोबाईल सायलेंट. मी सगळं उरकून गाडीत बसलो, मला सवय मिस कॉल पडले ना, जेवढे जास्त मिस कॉल असतात ना त्या मिस कॉल व्हायला पहिले फोन लावतो. ज्याचे 6 मिस कॉल आहे ना पहिला फोन त्याला, ज्याचा 5 मिस कॉल आहे ना त्याला त्याचा नंबर 2, 3 वाला नंबर त्याचा 3. तुम्हाला पण माहित आहे ना जास्त मिस कॉल व्हायला पहिला फोन येतो. तुम्हाला माहित, तुम्ही काय कमी त्रास देता काय मला. मी आपलं याचे काहीतरी 8 मिस कॉल होते. मी त्याला फोन लावला म्हणलं काय रे, त्यांना मी श्रीगोंदा तालुक्यातून बोलतोय, ते माझ्या वडिलांनी त्या दिवशी त्या खासदार साहेबांना प्रश्न विचारला ना, आज ते वनीकरण विभागाचे अधिकारी आले ना आम्हाला दम दिला आणि त्यांनी सांगितलं ते शेततळ काढून टाका. ते पोरग हुशार होतो, त्या अधिकाऱ्यांना म्हणला जरा नोटीस बिटीस द्या ना आम्हाला, पाणी बिणी त्याची विल्हेवाट लावा लागेल ना. त्यांना नोटीस बिटीस काय नाही, उद्या काढून टाकायचं नाही तर आम्ही बुलडोझरलो. दम दिला ते घाबरलं, मला फोन केला, म्हणलं घाबरू नको, म्हणलं मी आता आमची आपली शिवपुत्र संभाजी महाराजाच्या नाटकाची महानाट्याची तयारी चालू होती, मी तिकून येत होतो. मी म्हणलो उद्या सकाळ लवकर ये माझ्याकडे. ते पोरग सकाळ माझ्याकडे यायच्याऐवजी त्याची गाडी विसापूरला पंक्चर झाली. माझे काम उरकून सकाळची आपली ओपीडी असती, ओपीडी म्हणजे मी पण डॉक्टर आहे पण माणसांचा आहे, निश्चित डिग्री घेऊन नाही, न्यूरो सर्जन. माझ्याकडे तुम्ही ऑफिसला विचारा, मी जर बाहेर गेले पाठवर पेशंट कोण कोणी, म्हणजे आपली ओपीडी कशी असती लगेच रोग बाई ठोक. म्हणजे एखादा म्हणलं कलेक्टरकडे काम आहे, लाव कलेक्टरला फोन, तलाट्याकडे काम आहे लाव तलाट्याला फोन, निम्म्याच्यावर सगळ्यात फोन बोलतो स्पीकर ऑन करून असते, त्याला कळतं आणि याला कळतं. बाकी पुढाऱ्यांसारखं नाही, कागद ठेवून घ्यायचे ते उठून गेला की डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं, तसं नाही. आपली ओपीडी उरकावली नगरला मी आलो, ते पोरगा आलं माझ्याकडे, गर्दी होती, म्हणलं काय तू आला माझ्याकडे. म्हणलं मी तुम्हाला फोन नाही केला का मी श्रीगोंदाचा, म्हणलं काय रे. तर म्हणलं असं अशी मला परिस्थिती सांगितलं, म्हणलं लाव रे त्या अधिकाऱ्याला फोन. अधिकाऱ्याला फोन लावला, म्हणलं अधिकारी आपल्याकडे स्टाईल आहे, हां
चांगला चांगला अधिकारी चुकीचं वागलं मला घाबरतो, याला माहिती मी सरळ पण करतो, सरळ करतो परत शेजारी बसून ओके. मी त्याला म्हणलं अधिकारी काय रे, चांगला जरा साहेब समजून घ्या, जरा थोडी अडचण होती. म्हणलं तुला एक सांगतो, त्या माझ्या गोरगरीब शेतकऱ्याचं जर शेततळ्याला तो हात धक्का लावशील ना तर मग मला ते द्यावं लागेल. मग बघा मी कसं आहे. त्याला म्हणलं तुला लय वनीकरण करतो, म्हणलं जर अतिक्रमण आहे त्यांचं 10-20 फूट, म्हणलं अतिक्रमण आहे का, तुला लय अतिक्रमण काढायचं ना, वेळच घातला तर 2-3 एकराचं अतिक्रमण काढ म्हणलं. आणि मग हे म्हणलं इकडं अतिक्रमण काढायला, अरे आपले झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून उघडं करून दाखवायचं, ही कोणची पद्धत. राजकारणामध्ये दडपशाहीचं राजकारण आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त चालू आहे. काम करा ना. आज तुम्ही विकासाच्या, मी जे मग सांगत होतो, आज आम्ही निवडणुकीला मुद्दा घेऊन येत असताना समज मी आश्वासित करतो यांनी विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला येतात, आज त्यांनी तुमच्या समोर येऊन सांगायला पाहिजे होतं मी हा लेखा जो काम आणला, मी हे काम केलं ते काम केलं. आज त्यांची भाषाशैली पाहिली का तुम्ही, मला काय विचारलं त्यांनी परा दिवशी एका भाषणात काय सांगितलं की निलेश लंकेला इंग्रजी येते का नाही. आमच्या भास्कर बोलला ना इंग्रजी, मला काय करायचं, आमचा पठ्ठ्याचा असा आहे तो एकदम भयान इंग्रजी बोलून गेला. 75% लोकांना कळालं नाही, मला तर काहीच कळालं नाही. तू इन त्याची स्पर्धा लावी तू. काय त्यांनी भाषण केलं का समोरच्या उमेदवाराला इंग्रजी येते का. तुम्हाला मी एक प्रश्न विचारितो, तुम्हाला नुसता इंग्रजी बोलणारा लागतो का काम करणारा लागतो. बरोबर आहे ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या संसदेमध्ये तुम्ही मातृभाषेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी तुमचे विचार मांडू शकता. आपल्या महाराष्ट्रात कंपल्सरी केले. मी काल पाथर्डीच्या कोर्टात गेलो, 12 रूममध्ये त्या वकील लोकांची मीटिंग होती. त्या वकिलांनी मला सांगितलं की आता आम्हाला कंपल्सरी केले का, आता तुमच्या आरोपीची बाजू मांडताना ती सुद्धा मराठीतच मांडायची, म्हणजे आता आर्ग्युमेंट सुद्धा मराठीतच करत. बरोबर आहे ना. यस सर. यस नाही. बरोबर आहे सर. म्हणजे मराठीत कोर्टात सुद्धा बाजू मांडायची. हे महाराष्ट्रातलं त्यांनी काय सांगितलं इंग्लिश येते का. अरे तुम्ही या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा तुम्ही हे सांगायला पाहिजे मी हे केलं ते केलं. मी त्यांना एक साधा प्रश्न विचारतो, तुम्ही ठीक आहे तुम्ही हुशार आहे तुम्ही तत्वज्ञानी तुमचं इंग्रजीवर प्रभुत्व आहे, पण तुम्ही संसदेत माझ्या शेतकऱ्यांचे फार्मर हे फार्मर आहेत ना, माझ्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या हिताचा कुठला त्या ठिकाणी प्रश्न मांडला. अरे आज आपण एका बाजूला पाहतो भारत हा कृषी प्रधान देश म्हणून या भारताकडे आपण पाहत होतो, त्या भारतात शेतकऱ्यांची काय परिस्थिती, शेतीमालाचा बाजार भाव जर मार्केटला शेतीमाल नेल्यानंतर त्याची ते पट्टी पाहिली आणि सगळा जर खर्च काढला मजुरी खत बी बियाणे सगळं काढलं तर मुद्दलापेक्षा कमी नुकसानीत आहे ना. शेतकरी आत्महत्या करणार नाही मग काय करणार, फक्त मोठमोठ्याला गप्पा मारायच्या का, शेतकऱ्याची आत्महत्या थांबली पाहिजे. अरे शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भावाला माल द्या, किंमत द्या ना. दूध दुधाला शेतीला जोडधंदा म्हणून त्या दूध धंद्याकडे आपण पाहतो, त्या दूध धंद्याची बिस्लरीची बाटली 20 रुपयाला आणि दुधाला 22-23 रुपये रेट, 22 रुपये दुधाला रेट. अहो साहेब तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आम्हाला अभिमान आहे, तुम्ही राज्याचे दुग्ध विकास मंत्री आम्हाला डबल अभिमान आहे, पण आमच्या शेतकऱ्यांना चांगला दुधाला भाव दिला असता तर आज ही परिस्थिती तोंडाडवायची परिस्थिती आली नसती ना. तुमच्या हातात होतं ना, जर माझ्यासारखा माणूस जर दुग्ध विकास मंत्री आलं असतं दुधावाल्यांचं शिष्टमंडळ आलं असतं मी म्हणलं किती वाढवायचे, ते म्हणले असते 35 रुपये, म्हणले एडाबिडा आहे काय रे 35 रुपये असतात काय, 40 रुपये उद्यापासून डिक्लेअर. धमक लागत ना, जसं काय यांच्या तिजोरीतून द्यायचे, एखाद्याला तिकडं अनुदान द्यायचं म्हणलं, एखाद्या फॅक्टरी विक्टरीला अनुदान द्यायचं म्हणलं तर लगेच देणार, पण गरिबांना द्यायचं म्हणलं का तसं खिशातून जाते. बघा ना तुम्ही, गरिबांना द्यायचं म्हणलं का तोंड वाकडू होते. आणि आपल्या जिल्ह्यात तर इतकं मोठमोठाले भाषणं आणतात ना, त्यांचं भाषण मी पहिल्यापासून ऐकवतोय बरं का. आम्ही ह्या जिल्ह्यावर 50-60 वर्षापासून आम्ही राज्य करतोय म्हणतात का नाही, ते म्हणतात का मी म्हणतोय. मी म्हणणार कसं, मी तर गावावर राज्य करणार म्हणणार नाही, कारण माझा बाप मास्तर होता.
50-60 वर्षापासून आम्ही जिल्ह्यावर राज्य करतो। ठीक आहे साहेब, तुम्ही जिल्ह्यावर राज्य करता, तुम्ही मोठे, तुमचे वडील मोठे, तुमचे आजोबा पण मोठे, तुमचे पंजोबा पण मोठे, पण तुम्ही सगळ्या राजकीय कालखंडामध्ये या सगळ्या सत्तेमध्ये तुम्ही एखादा तरी मोठा प्रोजेक्ट आणला का हे तरी सांगा ना आम्हाला। एखादा असं काम केलं का ते सांगा की ते काम 25 वर्ष लोक म्हणले पाहिजे हे काम या साहेबांनी केलं, असं एखादा तरी काम आणलं का? इथं साधा प्रश्न विचारतो, एखादं शासकीय मेडिकल कॉलेज तरी आणलं का? होतं ते घालवलं का? घालवलं माहितीये का? जर ते झालं तर तुमचं आमचं गरीबाचं पोरग डॉक्टर होईल ना, यांच्या कॉलेजला हे देऊन कोण जाणार आहे? हे देऊन कोण जाणार आहे? फक्त लोकांचे मत घेतले, मोठमोठ्या गप्पा मारायच्या, लोकांना दबाव खाली ठेवायचे आणि वर चप्पी आधी हलवायचे, बस याच्यापेक्षा वेगळं काही केलं नाही। आणि लोकांना वाटायचं, त्यांना असं वाटतं हे जनता हे आमची जागिरीची, आमच्या घराण्याची जागीर, आम्ही सांगायचं जनतेने ऐकायचं ना, आम्ही सांगायचं जनतेने घोषणा द्यायच्या। त्यांच्या पालकमंत्री साहेबांनी ते तर साहेब मोठे, त्यांनी कुठंतरी सांगितलं ही सुपाया माडीची ती दहशत दादागिरी गुंडगिरी बंद करणार। ते आत्ता पण आमचं एखाद्या येड्या कुणीतरी टाकले निलेश लंकेबद्दल काहीतरी कुठला पण संदर्भ जोडायचा, ते आता बघन 13 नंतर सगळं म्हणजे सुकून सुकून, आता दगडाखाली हात येत ना। त्यांनी सांगितलं की एम आय डी सी दहशत दादागिरी गुंडगिरी सुपाया माडीशी पातन जाता जाता। मी तू रोज तसं, मी रोज 2010 सरपंच झालो, माझ्या गावात हांगे गावात सरपंच झालो, त्यावेळेस दोन कंपन्या होत्या। पण मला लक्षात आलं की आपण ह्या कंपनीवाल्यांना संरक्षण दिलं तर स्थानिक कामगारांचा फायदा होणार आहे, स्थानिक बेरोजगारी कमी होणार आहे आणि जी डेव्हलपमेंट होईल ती परिसराची डेव्हलपमेंट होईल। आपण संरक्षण दिलं पाहिजे, त्या संरक्षणाचा फायदा असा झाला, स्थानिक कामगारांचा फायदा झाला आणि एम आय डी सी इतकी डेव्हलप झाली। आज पुण्याच्या रांजणगाव चाकणपेक्षा मोठी एम आय डी सी सुप्याची झाली। काय संरक्षण दिलं? आम्ही सांगतोय, आम्ही बोलतोय, आम्ही जे करतो तेच बोलतोय आणि जे बोलतोय तेच करतोय। अरे तुमचे वडील आजोबा अवजड उद्योग मंत्री होते ना, का नाही एखादा प्रोजेक्ट आणला? का प्रोजेक्ट नाही आणला? मी त्यांच्या वडिलांचं भाषण ऐकायचं लहान असताना। आता ना निवडणूक आली का पाणी परिषद घ्यायची आणि दंडाने पाणी आणू, दंडानेच ना, भुई दंडाने पाणी आणू। अरे आता आम्ही म्हणतोय, आता पाईपलाईनने तरी म्हणा, पण पाईपलाईनने सुद्धा म्हणत नाही। आपण नंतर आपल्या दोघांच्या विचार विनिमय बैठक नंतर आम्ही एका विचाराचे म्हणजे ते भाषण आजही पण तेच सांगितलं जातं, तुम्ही विकासावर बोललं पाहिजे, फक्त तुम्ही व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही आज डेव्हलपमेंटवर बोला, तुम्ही विकासावर बोला, तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय बोला। आम्ही सुद्धा सरकारमध्ये होतो, पण ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव ढासाळले तर सुपा नगर पुणा रोडवर सुप्याचं आंदोलन मी केलं आणि मला पत्रकारांनी विचारलं तुम्ही सरकारमधले आमदार आहे, तुम्ही सरकारमधले आमदार आहे, तुम्ही कसं काय आंदोलन केलं? मी म्हणलं सरकारनंतर पक्षानंतर आज मी शेतकऱ्यांचा पुत्र आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं। ही जाणीव आम्हाला आहे ना, ही जाणीव आम्ही ठेवून काम करणारी माणसं आहे। त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही त्यांच्या विश्वास टाकला, तुम्ही त्या विश्वास त्यांच्यावर टाकला, पण तुमच्या पदरात काय आलं? निराशा आली। एकदा माझ्या विश्वास ठेवून बघा तुम्ही, तुम्हाला अभिमान वाटेन असं काम करून दाखवीन, अभिमान वाटेन असं। मधल्या काळात एक भाजपच्या निष्क्रिय आमदार खासदारांची यादी आलती, आलती का नव्हती? आलती ना, माझ्यासारखं मी बोलतोय म्हणून खोटं नाही बोलायचं, नसून आले तर नाही म्हणायचं। एक निष्क्रिय खासदारांची यादी आलती, त्याच्यात तुमच्या खासदाराचं नाव होतं का? 2 का 3 नंबरला नाव होतं निष्क्रिय खासदारांची यादी? हा तुम्ही सांगितलं होतं मला, बरोबर आहे, मी वाचलं टीव्हीला पण बघितलं। अरे तुमचं जर निष्क्रिय खासदारांच्या यादीत नाव येत असेल तर तुम्ही काय केलं? हे आमदार आहे, मी आमदार आहे, आमचं नाव कसं आलं? अरे काहीतरी तर वेगळं करून दाखवलं। कोविडचं मग पुस्तक दिलं तुम्हाला, मी अनुभवलेलं कोविड वाचा। अरे ज्यावेळेस कोविड सारखी समस्या आली त्यावेळेस 5 महिने आणि 7 दिवस कोविड सेंटरमध्ये झोपून राहिलो, त्यावेळेस समोर एकच हे होतं की नाही माझ्या माणसांना वाचवायचं, माझा माणूस ना माणूस वाचला पाहिजे, ही भावना ठेवून आम्ही काम करणारे कार्यकर्ते। त्यावेळेस आम्ही प्रतिष्ठेसाठी, आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारी माणसं आहेत,
राजकारणाची ताकदीतून सर्वसामान्य लोकांना कसा न्याय देता येईल, माझ्या गोरगरीब लोकांचे आसूर कसे पुसता येईल याचा विचार करणारे आम्ही एक कार्यकर्ते. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुम्ही एकदा विश्वास टाका त्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही. हा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. आम्ही काय बाकीच्यांसारखे थोडे, फोन लावला तर फोन लागत नाही, फोन उचलत नाही, एकदा जाहीर त्यांना प्रत्युत्तर दिलं, खासदारांचा 5 वर्षातला एक रेकॉर्ड फोन दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. 1000 रुपये मिळवा. मला तर तुमच्या वांबुरीतून परा दिवशी फोन आलता, आपलं वांबुरीतून आलता इथून ह्या परिसरातून. परवा दिवशी मी घोटनमध्ये होतो, एक फोन आला, मी उचलला, म्हणलं काय रे तू तिकडून हसायला लागला, म्हणला 25000 रुपये मिळाले. म्हणलं हे काय, म्हणलं मी निलेश लंके बोलतोय. म्हणलं निलेश लंकेला फोन केला, म्हणलं काय झालं 25000 माझा काय समज. म्हणलं इथं पैन लागली होती, त्यांना आम्ही खासदाराला फोन लावतो, खासदाराने नाही फोन उचलला, पीएने फोन नाही उचलला, मी लावला तुम्हाला, तुम्ही उचलला, आम्ही 25000 जिंकलो. थोड्याने आम्ही जेवायला गेलो ते घोटनमध्ये एका कार्यक्रमात, परत त्याचा फोन आला. 2 दिवसात मी जरा आहे ना बाहेर आहे, 2 दिवसांनी तुम्ही पुढे जरा 25000 तुम्हाला द्यायला येतो म्हणला. अरे म्हणजे बघा ना कशा पहिले लागायला पाहिजे. अरे म्हणजे आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो का अधोगतीच्या दिशेने वाटचाल करतो? अधोगतीकडून आपण वाटचाल करतो. पहिली लोकप्रतिनिधीचा अभिमान वाटला पाहिजे, असं काम पाहिजे. त्यामुळे आपल्याला ही देशासाठी निवडणूक महत्वाची, ही लोकशाही जिवंत ठेवण्याची निवडणूक महत्वाची. आज लोकशाही राहते का नाही याचा प्रश्न आपल्या तुमच्या आमच्या सर्वांसमोर प्रश्न आहे. त्यामुळे ही निवडणूक देशासाठी महत्वाची, लोकशाहीसाठी महत्वाची आहे. आणि आपल्या मतदारसंघाच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष असणार आहे, कारण ही निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक होणार आहे. त्यामुळे जनशक्तीने दाखवून द्यायचं हे तुमचं धन उत्तरेला, तुमचं धन बिन काय चालणार नाही, जनशक्तीचा विजय झाला पाहिजे, हे सगळ्यात महत्व आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या येत्या 13 तारखेला निवडणूक ही, आणि आपलं चिन्ह काय आहे, तुतारी अशी काय फुकायची ना, तिचा आवाज डायरेक्ट दिले माग सांगा ना, यांना आवाज दिलेला तुम्ही म्हणा तुतारी आवाज गेला पाहिजे नागपूरला. अशी काय सुतारी फुकायची ना, डायरेक्ट आवाज दिलेलाच गेला पाहिजे. माझ्या कार्यकर्त्यांना एक विनंती, आपलं चिन्ह नवीन आहे, 50% महिला मतदार आहेत, जुने ज्येष्ठ लोक आहे, बुजुर्ग लोक आहे, ते वाडीत वस्ती होत असते, ते गावात येत नाही, त्यांना आपलं चिन्ह पोचलं पाहिजे, त्यांना कोण चिन्ह पोचलं पाहिजे. आणि ग्रामपंचायत सारखी निवडणूक लढवा हवी एकदा माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी. कारण निलेश लंके खासदार नसणारे 4 तारखेनंतर या ठिकाणी बसलेला माझा प्रत्येक माणूस ना माणूस खासदार असणार, प्रत्येक माणूस ना माणूस. त्यामुळं प्रत्येक तुम्ही उभे आहेत ना निवडणुकीला, मीच उभा आहे अशी ईर्ष्या मनात ठेवून निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचे. जास्तीत जास्त कसं मतदान होईल, मला आता येताना गाडीवर आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, कुठे ते कार्यकर्ता त्यांचं ती इतकी मला संकल्पना आवडली, त्यांनी आम्ही गट केलाय प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांकडे काहीतरी 20 का 25 15 कवी मताची आपल्याला बुलेटवर घेऊन आले ते परपूर बुलेटवर आणि पल्सर नाही बोलणार. ए बुलेट इकडे बुलेटवाला कुठे, तू सांगितलं का मला आम्ही असं असं नियोजन केलं, तो कान पहलवान ते पहलवान मला सांगत होता, म्हणलं आम्ही असं नियोजन केले ना, एक जण 5 मताची जबाबदारी रामनाथ वाघ, तो म्हणला एक जण 5 का 10 मताची जबाबदारी, म्हणला आम्ही असं मतदान घडवणार आहे, म्हणलं तुम्हाला 80% मतदान होईल, असं नियोजन करा तुम्ही एकदा, असं नियोजन करा. त्यामुळं तुम्ही प्रत्येकाने निवडणूक हातात घेणं गरजेचं आहे, हे तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. हा अरे कम से कम सबको मालूम है ना. अरे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो, कम से कम 2 लाख असते वाटून काय करायची यंत्रणा फिंत्रांना, यंत्रणा त्यांची आहे, पण इकडे हे जीवाभावाचे लोक आहेत ना आपले, हे जीवाभावाचे लोक आपले असल्यानंतर सगळं तू म्हणतो त्याच्या पुढे रेकॉर्ड जाऊ शकतो. त्यामुळे आम्हाला पुढल्या कार्यक्रमाला जायचंय, 2-3 तास उशिरा आलो आम्ही, त्याबद्दल देखील व्यक्त करतो.